पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्ग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय जाते भाग दुसरा या पाठाच्या निष्पत्ती याप्रमाणे आहेत माझा परिचय असा विद्यार्थी मित्रांनो एकाच आंब्याच्या झाडाची ही तीन चित्रे आहेत सगळ्यात पूर्वीचे चित्र कोणते असेल सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल आणि मधल्या काळातील चित्र कोणते असेल बरे हम्म अगदी बरोबर सुरुवातीचे चित्र मधल्या काळातील चित्र आणि अगदी अलीकडचे चित्र हे कसे तुम्हाला बरोबर ओळखता आले बर छान आज आपण वनस्पतींची वाढ पाहणार आहोत काळानुसार निर्माण होते बीजांकुरण म्हणजे वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो त्याला अंकुर म्हणतात म्हणून कोंब फुटण्याला बीजांकुरण असे म्हणतात मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते वनस्पती वाढू लागते मग वनस्पतीला नवनवीन पाने फुटतात। वनस्पतीची उंचीही वाढू लागते योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात फुलांपासून फळे तयार होतात फळांमध्ये बिया असतात त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात झाडांना सतत ऊन वारा पाऊस यांना तोंड द्यावे लागते कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते त्यामुळे झाड दुबळे होते शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते झाड खाली पडते झाडाचा शेवट होतो सर्वच वनस्पतींचा शेवट होतो पण त्याची कारणे वेगवेगळी असतात विद्यार्थी मित्रांनो या पाठात आपण काय शिकलो हम्म माणसांप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होत असतात माणसांप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होत असतात मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते बीजांकुरणापासून वनस्पतीच्या वाढीचे विविध टप्पे असतात मातीत <naughty99> बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते बीजांकुरणापासून वनस्पतीच्या वाढीचे विविध टप्पे असतात माणूस असो वा वनस्पती त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो उपक्रम विद्यार्थी मित्रांनो या पाठावर आपल्याला एक उपक्रम करायचा आहे कोणता कुंडीत तुम्हाला हवे ते रोप लावा त्याच्या वाढीचे निरीक्षण करा दर रविवारी त्याचे निरीक्षणानुसार चित्र काढा करणार ना हा उपक्रम या स्वाध्या या पाठावर आपल्याला एक स्वाध्याय सोडवायचा आहे पहा ह पान क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदोतीस वरील सर्व प्रश्न सोडविणे पान क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदोतीस वरील सर्व प्रश्न सोडविणे धन्यवाद